रायगडच्या सुधागड तालुक्यातील हातोण ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारात उघड झाला असून ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं दोषींवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा, तसेच दोषींना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांना निलंबित करावे. या मागणीसाठी विद्यमान उपसरपंच नितीन वाघमारे, सचिन भोसले आणि नितीन भोसले यांनी पालीपंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरु केलं होतं. ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल होऊन सदर प्रकरण न्यायालयात गेलं असून न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास असून दोषींवर कठोर कारवाई होऊन न्याय मिळणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तसेच अन्य इतर मागण्यांचीही चौकशी होऊन याच प्रकारे संबंधितांवर कारवाई होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हातोण ग्रामपंचायतीतील अपंगांसाठी वस्तू खरेदी, शाळा वस्तू खरेदी तसंच ग्रामपंचायतीसाठी संगणक खरेदी करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत त्या वस्तू पोहोचल्याच नाहीत. यातील ग्रामस्थ सचिन भोसले आणि संजय कडू यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली होती. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाली पंचायत समिती गटविकास अधिकारी, पाली पोलीस निरीक्षक यांचे सहकार्य लाभल्यानं हातोंडा ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले. माझं नाव महेंद्र भोसले आणि ग्रामपंचायतीचं म्हणाल तर या मागच्या मागील 5 वर्षामध्ये म्हणजे 17 ते 22 या कालावधीत मला कोणत्याही ग्रामपंचायतीमधून कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता ही ग्रामपंचायतीची बॉडी बदलल्यापासून यामध्ये मला वर्ष 2023 याच्यामध्ये मला 1403 रुपयाचा जो चेक आहे तो मिळालेला आहे, म्हणजे निधी मिळालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.